नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत। इयत्ता तिसरी, विषय मराठी, कविता आठवी, ते अमर हुतात्मे झाले, ही कविता आपण अभ्यासली आहे। आज आपण या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत। ओके, प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे? उत्तर, या कवितेत अमर हुतात्मे देशासाठी बलिदान करणाऱ्यांना म्हटले आहे। ओके, प्रश्न आ, आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले? उत्तर, आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने घरदार सोडून तुरुंग उपवास सोसून शत्रूशी झगडले, झुंजले। ओके, प्रश्न दुसरा, कवितेच्या ओळी पूर्ण करा। अ, सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले, ते देशासाठी लढले। ओके, आ, हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला, जय गीत गाऊया अपुले, ते देशासाठी लढले। ओके, प्रश्न तिसरा, खालील शब्द वाचा तसेच लिहा। हुतात्मा, त्याग, ज्योतिसम, स्वतंत्र, राष्ट्र, ध्वज। ओके, तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आपण हा छोटासा स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। इयत्ता तिसरीच्या सर्वच विषयांचे, सर्वच घटकांचे व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध होतील। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा। ओके, धन्यवाद। वेलकम, सब्सक्राइब माय चैनल एंड प्रेस ऑन द बेल आइकॉन।